नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, शुक्रवारचा दिवस 30 ऑगस्ट, या दिवशी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या आलेली आहे। मित्रांनो, अमावस्या ही जी तिथी असते ती अनेक प्रकारचे टोटके करण्यासाठी, अनेक प्रकारचे ज्योतिष उपाय करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। वास्तुशास्त्र असू द्या किंवा ज्योतिषशास्त्र असू द्या, या दोन्ही शास्त्रांनी अमावस्या तिथीचं महत्त्व मान्य केलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही इतर दिवशी जे उपाय करत असता त्यापेक्षा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात, म्हणजे त्यांचं फळ ताबडतोब मिळतं आणि खूप चांगल्या रीतीने मिळतं, अनेक पटींनी मिळतं। आणि म्हणून जर आज तुमच्या जीवनामध्ये कोणत्या समस्या असतील, काही कष्ट असतील, विशेष करून पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा पैशाची प्राप्तीच होत नसेल, पैसा मिळवता येत नाहीये, लक्षात घ्या, आपण मेहनत तर करायलाच हवी आहे, कष्ट करायलाच पाहिजेत, काम करायला पाहिजे। केवळ आळस करून तुम्हाला कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही। मात्र हे सुद्धा तितकंच खरं आहे की आज अनेक लोक मी असे पाहतो की जे खूप कष्ट करतात मात्र नशीब त्यांना साथ देत नाही। मित्रांनो, मी अनेक जण असे पाहिलेले आहेत की रात्रंदिवस एक करत आहेत मात्र पैसा त्यांच्याकडे येत नाहीये, यश मिळत नाहीये, व्यापार उद्योगधंदा चालत नाहीये। जर आपल्याही बाबतीत असं होत असेल तर हे उपाय नक्की करून पहा। मित्रांनो, 30 ऑगस्ट शुक्रवार या दिवशी अगदी दिवसभरात कधीही किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। यासाठी आपण एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि या तांब्याभर पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। जर देशी गाय असेल, गोमाता असेल, तर अतिशय उत्तम। जर देशी गाय नसेल तर आपण इतर कोणत्याही गाईचं दूध, मात्र ते कच्चं असावं, तापवलेलं नसावं, तर असं दूध आपण 1 ते 2 चमचे टाकायचं आहे। आणि त्यानंतर अगदी चिमूटभर काळे तीळ आपण त्यात टाकायचे आहेत, काळे तीळ आपण टाकायचे आहेत। आणि त्यानंतर असा हा तांब्या, असं हे जल घेऊन आपण पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे। तुमच्या घराच्या आसपास पिंपळाचं वृक्ष नक्की असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण या पिंपळाच्या बुंध्याशी हे जल अर्पण करायचं आहे। हे जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं उच्चारण आपण सातत्याने करायचं आहे। मित्रांनो, पिंपळाच्या वृक्षामध्ये, जसं मी अनेकदा सांगितलंय की या वृक्षाला अश्वथ असंही म्हणतात, आणि या पिंपळाच्या वृक्षामध्ये अनेक देवी देवतांचा वास आहे। या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे तर वास करतातच, मात्र त्याचबरोबरीने माता लक्ष्मींचं सुद्धा वास्तव्य या पिंपळामध्ये असतं। आणि म्हणून या सर्व देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण हे जल अर्पण केलेलं आहे आणि माता लक्ष्मींची विशेष कृपा होण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपण म्हणत आहोत। मित्रांनो, हा मंत्र म्हटल्याने खरं तर भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती होते, आणि ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीवर भगवान विष्णू प्रसन्न होतात त्या व्यक्तीच्या घरी माता लक्ष्मी नक्की वास्तव्य करते। आणि म्हणून हा मंत्र आपण म्हणायचा आहे, ज्यांना शक्य होईल 108 वेळा म्हणा, ज्यांना शक्य असेल, वेळ असेल, त्यांनी 108 वेळा जो आपण हा मंत्र म्हणणार आहोत तो 2-3 वेळा, म्हणजे 2-3 माळा जरी हा जप केलात तरीही अतिशय उत्तम प्रकारचं फळ आपणास मिळतं। खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते आणि हीच ऊर्जा आपल्या यशासाठी, आपल्या कामामध्ये मिळणाऱ्या यशासाठी कारणीभूत ठरत असते। मित्रांनो, तुम्हाला जर 108 वेळा हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर आपण 11 वेळा, 21 वेळा सुद्धा हा मंत्र म्हणू शकता। हा मंत्र म्हटल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणा सुद्धा घाला। 7 प्रदक्षिणा, 11 प्रदक्षिणा किंवा 3 प्रदक्षिणा, विषम संख्येमध्ये आपण या प्रदक्षिणा घालायच्या आहेत। आणि या प्रदक्षिणा घालताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे। ज्यांना वाटतं की हा मंत्र खूप लांबलचक आहे त्यांच्यासाठी ओम नमो नारायणा हा अतिशय साधा सोप्पा असा मंत्र हा सुद्धा आपण म्हणू शकता। तर मित्रांनो, अतिशय साधे सोपे अशा प्रकारचे उपाय आम्ही आपणास सांगत असतो। कोणत्याही प्रकारे आपलं नुकसान होणार नाही, आपला तोटा होणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही घेत असतो। मित्रांनो, हे जे सर्व मंत्र असतात यातून आपल्याला एक प्रकारची आत्मिक ऊर्जा मिळत असते, एक प्रकारचा आत्मविश्वास मिळत असतो आणि त्याच्या जोरावर आपली कामं सफल होत असतात। मित्रांनो, कर्म, ज्यावेळी कर्म आपलं यशस्वी होतं त्याचवेळी खरा पुरुषार्थ साध्य होत असतो। आणि म्हणून असे हे साधे सोपे उपाय करत चला।
जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बटन म्हणजे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण हे बटन दाबल्यानंतर आपणास आम्ही पोस्ट केलेले सर्व धार्मिक व्हिडिओ सातत्याने मिळत राहत असतात. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायण.